हाय फ्रेंड्स, मी उठत जोशी। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998 आधारित 20 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998 जर तुम्हाला ई बुक पाहिजे असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि हे ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये 1998 कायदा दिलेला आहे, प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत आणि 2019 पेपरसुद्धा दिलेले आहेत। पण हे ई बुक आहे म्हणून फक्त ॲपमध्येच वाचता येतं हे लक्षात असू द्या, आणि विकत घ्यायच्या आधी डिस्क्रिप्शनमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या। विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअरमध्ये जायचं, स्टोअरमध्ये तुम्हाला हे ई बुक मिळेल, तसंच टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे। पहिला प्रश्न पाहूयात आपण। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अध्यापकांसाठी नियुक्ती प्राधिकारी कोण असतो? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अध्यापकांसाठी नियुक्ती प्राधिकारी कुलगुरू हे असतात, ट हे त्याचं उत्तर आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिवाच्या दर्जाच्या आणि त्याच्याशी समतुल्य व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी नियुक्ती प्राधिकारी कोण असतो? तर याचंसुद्धा उत्तर कुलगुरू हेच आहे, की कुलगुरू हेच यांचे नियुक्ती प्राधिकारी असतात। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील विद्याशाखेचा अधिष्ठाता होण्यासाठी अध्यापनाचा किती वर्षाचा अनुभव असावा? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील विद्याशाखेचा अधिष्ठाता होण्यासाठी 10 वर्षाचा अनुभव असावा, अ हे त्याचं उत्तर आहे। आणि विद्याशाखेमधील जे अध्यापक असतात ना, त्यांच्यापैकीच ज्यांना 10 वर्षाचा अनुभव असतो त्यापैकी एखाद्या अध्यापकाची निवड ही अधिष्ठाता या पदावर होत असते। पुढचा प्रश्न आहे, विद्याशाखेची बैठक बोलावण्याचा व तिचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विद्याशाखेची बैठक बोलाविण्याचा व तिचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा अधिकार अधिष्ठाता यांना आहे, ब हे त्याचं उत्तर आहे। विद्याशाखेची धोरणे व तिचा विकासविषयक कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर विद्याशाखेची धोरणे व तिचा विकासविषयक कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी अधिष्ठाता यांची आहे, ब हे त्याचं उत्तर आहे। विद्याशाखेच्या शैक्षणिक विकासासाठी कोण जबाबदार असतो? तर विद्याशाखेच्या शैक्षणिक विकासासाठी अधिष्ठाता हे जबाबदार असतात। पुढचा प्रश्न आहे, विद्याशाखेतील कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमासंबंधी केलेल्या कोणत्याही गैरव्यवहाराची चौकशी करून त्याचे निष्कर्षे अधिष्ठाता कोणाला कळवितो? तर अधिष्ठाता हे जे निष्कर्षे आहेत ना, ते विद्या परिषद यांना कळवित असतो, अ हे त्याचं उत्तर आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कुलसचिवांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कुलसचिवांची नियुक्ती करण्याचा अधिकार कुलगुरू यांना असतो। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मुख्य प्रशासनिक अधिकारी कोण असतो? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मुख्य प्रशासनिक अधिकारी हा कुलसचिव असतो, अ हे त्याचं उत्तर आहे। त्याच्या पुढचा प्रश्न पाहा आहे, पहा कुलसचिवांवर थेट नियंत्रण कोणाचे असते? तर कुलसचिवांवर थेट नियंत्रण हे कुलगुरू यांचे असते। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कुलसचिवांची नियुक्ती किती वर्षांसाठी करण्यात येते? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कुलसचिवांची नियुक्ती ही 5 वर्षांसाठी करण्यात येते। कुलसचिव हा पुढीलपैकी कोणत्या समितीचा सचिव असतो? तर कुलसचिव हा आदिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद या तिन्ही समित्यांचा सचिव असतो, म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व, ड हे त्याचं उत्तर आहे। कुलसचिवाच्या निर्णयामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस असा निर्णय त्यास कळाल्यापासून 30 दिवसांच्या कोणाकडे अपील दाखल करता येईल? तर कुलसचिवाच्या निर्णयामुळे बाधित झालेल्या व्यक्तीस असा निर्णय त्यास कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत कुलगुरूंकडे दाखल करता येईल, क हे त्याचं उत्तर आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने करार करण्याचा, दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्याचा व अभिलेख अधिप्रमाणित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर हा जो अधिकार आहे ना, हा कुलसचिव यांचा अधिकार असतो। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभिलेखांच्या सामायिक शिक्क्याच्या आणि विद्यापीठाच्या इतर मालमत्तेच्या अभिरक्षणाची जबाबदारी कोणाची असते? तर ही जबाबदारीसुद्धा कुलसचिव यांचीच असते, अ हे त्याचं उत्तर आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती करण्याचा अधिकार कुलगुरू यांना आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा व चाचण्या घेणे व त्यांचे निकाल जाहीर करणे
या गोष्टीचा मुख्य प्रभारी अधिकारी कोण असतो? तर या सर्व गोष्टींचा मुख्य प्रभारी अधिकारी हा परीक्षा नियंत्रक हा असतो. हा एक प्रश्न राहिला होता आपला. प्राधिकरणे, मंडळे किंवा समित्या यांच्याकडून वेळोवेळी मान्यता देण्यात येईल असे परिनियम, आदेश व विनियम यांची एक पुस्तिका तयार करण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ही जबाबदारी कुल सचिव यांच्यावर असते. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा नियंत्रक थेट कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतो? तर परीक्षा नियंत्रक थेट कुलगुरू यांच्या नियंत्रणाखाली काम करतो. परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती किती वर्षांसाठी करण्यात येते? तर परीक्षा नियंत्रकांची जी नियुक्ती आहे ती 5 वर्षांसाठी करण्यात येते. जर तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट दिलेले आहेत आणि 5 ला 5 टेस्ट अपलोड झाल्या. तसंच 2019 पेपरसुद्धा याच्यामध्ये मी माझ्याकडून फ्रीमध्ये दिलेले आहेत. आणि ही टेस्ट घेण्यासाठी विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करायचं आणि स्टोरमध्ये जाऊन ही टेस्ट तुम्ही विकत घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.